मित्रांनो आज आपण सन दोन हजार एकोणीस वीस या प्रतिवेदन वर्षासाठी राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांचे कार्यमूल्यमापन अहवाल लिहिण्यासाठी सुधारित वेळापत्रक म्हणजे गोपनीय अहवाल लिहिण्यासाठी सुधारित वेळापत्रक कोणते आहे ते पाहू दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार वीसचा हा शासन निर्णय आहे यानुसार सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी यांचे कार्यमूल्यमापन अहवाल लिहिण्याबाबत दिनांक दोन 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 हजार सतराच्या शासन निर्णयान्वये वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे तथापि महाराष्ट्र राज्यात उद्भवलेल्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या कार्यालयातील उपस्थितीबाबत वेळोवेळी सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत त्यानुसार शासकीय कार्यालयाचे कामकाज सुरू ठेवण्यात येत आहे त्यामुळे सन दोन हजार एकोणीस वीसचे कार्यमूल्यमापन अहवालाचे प्रतिवेदन व पुनर्विलोकनाची कार्यवाही उक्त शासन निर्णयान्वये विहित करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार विहित कालावधीत करणे शक्य होणार नाही सबब सन दोन हजार एकोणीस वीसचे कार्यमूल्यमापन अहवाल लिहिण्यासाठी खालीलप्रमाणे सुधारित वेळापत्रक निश्चित करण्यात येत आहे तसेच सेवानिवृत्त झालेले अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी देखील खालील वेळापत्रक लागू राहील तर मित्रांनो या ठिकाणी जो आपण गोपनीय अहवाल दोन हजार एकोणीस वीससाठी देणार आहेत तर त्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे ती कशा प्रकारची आहे याविषयी माहिती आपण पाहू तर यामध्ये विभाग किंवा कार्यालयाच्या संस्करण अधिकाऱ्यांनी आस्थापना अधिकाऱ्यांनी कार्यमूल्यमापन अहवालतील भाग एक भरून कार्यमूल्यमापन अहवालाचा नमुना अधिकारी किंवा कर्मचारी यांना देण्यासाठी जी पूर्वीची तारीख होती ती मार्च महिन्याच्या शेवटचा आठवडा ते एक एप्रिलपर्यंत होती त्यामध्ये सुधारित व अंतिम तारीख आहे जून दोन हजार वीसचा शेवटचा आठवडा ते एक जुलै दोन हजार वीसपर्यंत जे कार्यालय आहे त्यांनी कर्मचाऱ्यांना कार्यमूल्याचा अहवालाचा नमुना उपलब्ध करून द्यायचा आहे त्यानंतर स्वयंमूल्य निर्धारण पूर्वीची तारीख होती पंधरा एप्रिल व सुधारित वेळा वेळापत्रक आहे पंधरा जुलै दोन हजार वीस स्वयंमूल्य निर्धारण या ठिकाणी मित्रांनो शिक्षक आणि मुख्याध्यापक यांनी आपला गोपनीय अहवाल पंधरा एप्रिलपर्यंत भरून द्यायचा होता पण यामध्ये मुदतवाढ देण्यात आलेली आहे ती पंधरा जुलै दोन हजार वीसपर्यंत शिक्षक व मुख्याध्यापक यांनी आपला गोपनीय अहवाल किंवा कार्यमूल्यमापन अहवाल केंद्रप्रमुख यांच्याकडे पंधरा जुलै दोन हजार वीसपर्यंत द्यायचा आहे त्यानंतर प्रतिवेदन अधिकाऱ्यांचे मूल्यमापन म्हणजे केंद्रप्रमुख यांनी व विस्ताराधिकारी यांनी करावयाचे मूल्यमापन तीस एप्रिल ही जुनी तारीख होती त्यामध्ये नवीन तारीख दिलेली आहे एकतीस जुलै दोन हजार वीस त्यानंतर पुनर्विलोकन अधिकाऱ्यांचे मूल्यमापन म्हणजे गटशिक्षण अधिकारी व तत्सम अधिकारी यांचे पुनर्विलोकन करण्याचे जी तारीख होती ती पंधरा मे होती आता सुधारित जे तारीख दिलेली आहे ते पंधरा ऑगस्ट दोन हजार वीस ही आहे त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यासप्रत उपलब्ध करून देणे तीस जून ही तारीख होती नवीन तारीख आहे ती यामध्ये मित्रांनो शिक्षकांनी किंवा मुख्याध्यापकांनी गोपनीय अहवाल पंधरा जुलै दोन हजार वीसला भरून द्यायचे आहेत त्यावर केंद्रप्रमुख यांनी मूल्यमापन करून एकतीस जुलै दोन हजार वीस पर्यंत मूल्यमापन करून विस्ताराधिकारी यांच्या पुनर्विलोकनासाठी पंधरा ऑगस्ट दोन हजार वीसपर्यंत उपलब्ध करून द्यायचे आहेत त्यानंतर संबंधित अधिकारी तीस सप्टेंबर दोन हजार वीस रोजी ही प्रत कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देईल सन दोन हजार एकोणीस वीसचे कार्यमूल्यमापन अहवाल लिहिण्याचे उक्त वेळापत्रक विचारात घेता राज्य शासकीय अधिकाऱ्यांचे सन दोन हजार एकोणीस वीसचे कार्यमूल्यमापन प्रतिवेदित किंवा पुनर्विलोकित न केल्यामुळे एक जुलै दोन हजार वीस रोजी देय होणारी वेतनवाढ रोखण्यात येऊ नये म्हणजे मित्रांनो आपणाला जी एक जुलै दोन प्रत्येक वर्षी एक जुलैला जी इन्क्रीमेंट भेटते किंवा वेतनवाढ भेटते ती ह्या विलंबामुळे रोखण्यात येऊ नये अशा प्रकारचे आदेश या जी आरमध्ये देण्यात आले आहेत तर मित्रांनो या जी आरनुसार आपल्याला पंधरा जुलै दोन हजार वीसपर्यंत गोपनीय अहवाल किंवा कार्यमूल्यपा अहवाल भरून देण्याची तारीख आहे आणि ते तीस सप्टेंबर दोन हजार वीस रोजी आपल्याला त्याची एक प्रत मिळेल अशा प्रकारचा जी आर आज आपण पाहिला मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद